नमस्कार, मी शिल्पा हुजर। महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्याला मार्गदर्शन करतात पंडित शिवकुमार श्री सर, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात। पंडित शिवकुमार वास्तु आयडियाज प्राइवेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक असून गेल्या 23 वर्षांपासून वास्तुशास्त्र आणि भारतीय संस्कृतीतील अनेक पैलूंचा त्यांना अनुभव आहे। 23 वर्षांमध्ये त्यांना 15 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। पंडितजींना 2003 साली केदार, उज्जैन, काशी, श्रीशैल, रंभापुरी या 5 जगद्गुरु पीठाधीशांनी वास्तुप्रवीण ही उच्च पदवी प्रदान केली आहे। 2011 साली माननीय राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांनी वास्तुशास्त्रातल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांना सुद्धा त्यांना सन्मानित केले। 2015 मध्ये महाराष्ट्राचे उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पंडितजींच्या प्रॉडक्ट्सचं अनावरण लॉस एंजेलिस अमेरिका इथं झालं। वास्तु पंडित या जगप्रसिद्ध ऍप्लिकेशनमुळे लंडन, दुबई, सिंगापूर, न्यूयॉर्क असे जगभरात पंडितजींचे प्रॉडक्ट्स आता पोहोचलेले आहेत। आजचा आपला विषय आहे पैसा आणि व्यवसाय, वास्तुशास्त्र आणि कुंडली। या विषयासंदर्भात तुमचे जर काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर फोन करा। 02266843333 हा आमचा नंबर आहे। सर, पैसा, व्यवसाय, वास्तुशास्त्र आणि कुंडली हा आजचा आपला विषय, या चारही गोष्टींचा एकमेकांशी परस्पर संबंध नेमका कसा येतो? आता सब्जेक्ट हा आजचा घेण्याचा उद्देश माझा एकच होता की व्यवसाय करताना यश मिळायला पाहिजे आणि हे यश मिळताना काय केलं तर यश मिळेल याचा विचार करण्यासाठी आणि यासंबंधी मला बोलायचं होतं म्हणून हा सब्जेक्ट घेतला। पैसा, व्यवसाय, वास्तुशास्त्र आणि कुंडली। आता पैसा आणि व्यवसाय हा एकमेकांचा संबंध हा असा आहे की नॉर्मली 95% म्हणता येईल, 100% असं म्हणता येणार नाही। 95% लोक व्यवसाय करतात, त्यांचा उद्देश हा असतो की त्या व्यवसाय मोठा व्हायला पाहिजे। एखादा व्यवसाय हा मोठा कधी होतो, ज्यावेळेला त्याचा प्रॉफिट रेशो वाढतो, फायनान्शियल कंडिशन चांगली स्ट्रॉंग होते, तेव्हा जर छोटी 10x10 रूममध्ये असलेली कंपनी जी आहे ती हळूहळू मोठी 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 होत अनेक एकरमध्ये पसरू शकते। ज्या ठिकाणी 2 लोक काम करतात त्याच्याऐवजी 1000 लोक काम करू शकतात। नाही सिंपल अधिक फ्लिपकार्टसारखी जरी गोष्ट घेतली तरीसुद्धा 2 व्यक्तींनी चालू केलेली कंपनी कष्टाने त्याचं कॉस्टिंग 70,000 कोटीपर्यंत जातं। म्हणजे कंपनीमध्ये सक्सेस मिळण्या दृष्टिकोनातून असे काय काय आपण इंडियन वास्तुशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये असे कुठले पैलू दिलेले आहेत की ज्यामुळे सगळ्या सर्वसामान्य लोकांना हे सगळ्यांनाच कळलं पाहिजे की काय केलं तर सक्सेस मिळू शकतो। अनेक जण व्यवसायासाठी धडपड करत असतात आणि हे प्रमाण असं होतं की एकदा 40 क्रॉस झालं की 45 दरम्यानच्या काळामध्ये भरपूर सर्व्हिस केल्यानंतरच्या पार्टमध्ये लक्षात येतं की आपण याच्यापुढे काहीतरी ग्रोथ केली तरीसुद्धा खूप काही पैसे साठवू शकणार नाही। अशा वेळेला अनेक लोक व्यवसायाच्या मागे लागतात की ज्यामुळे तेव्हा ही खूप रिस्क होऊन जाते की आता जर काही व्यवसाय केला तर सक्सेस व्हायलाच पाहिजे, नाही झालं तर मग परत ऑटोमॅटिक सेटबॅक बसू शकतो। अशा वेळेला डेअरिंग करत नाही लोक की व्यवसाय करायला पाहिजे की नाही केला पाहिजे। आपली शिक्षण संस्कृती पण अशी आहे इंग्रजांनी घालून दिलेली, स्वतः त्यांची शिक्षण संस्कृती अशी नाही आहे। म्हणजे आपण जेवढा आपला अभ्यासक्रम इथं एवढा आपण कष्टप्रद शिकतो 1 ते 10वी आणि त्यानंतर आपण 2-3 इंजिनिअरिंग आहे, सायन्स आहे, कॉमर्स आहे, आर्ट्स आहे, ह्या ठिकाणी आपण जातो आणि त्यानंतर परत म्हणजे आपलं आयुष्य जे आहे ते ॲट द एज ऑफ 20-22 पर्यंत एक साचाबद्ध रीतीनं तयार होतं आणि त्यामुळं जी खरोखर व्यक्ती याच्यात उमेद आहे व्यवसाय करण्याची किंवा जी लोकं आहेत ती लोकं फाइंड आउट करू शकत नाहीत की आपण व्यवसाय करू शकतो का नाही करू शकतो, कारण ओझं म्हणजे डोक्यावर कायम असतं। पण आपलं भारतीय संस्कृतीचं जर वैशिष्ट्य बघितलं तर आपली गुरुकुल पद्धती होती की लहान मुलं लहान असताना त्यांच्यातले काय गुणदोष आहेत ते काढले जायचे आणि त्यांना गुरुकुलमध्ये शिक्षण दिलं जायचं, त्यांच्या असलेल्या कॅलिबरचं टेस्टिंग करून त्यांचं थर्ड आय ओपनिंग जनरेशन म्हणजे बुद्धिमत्तेची तीव्रता वाढवण्यासाठी वयाच्या 7 ते 14 वर्षापर्यंतचा पाठ खूप चांगला अभ्यास केला जायचा, एक्सपर्टायझेशन दिलं जायचं आणि मग तो त्या फील्डमध्ये यशस्वी व्हायचा। त्यामुळं कळतं आपलं भारत आहे जो हा देश जगात सगळ्यांच्यावर राज्य करू शकला कारण या गोष्टी टेक्निकली परफेक्शन माहिती होत्या। म्हणजे जसं इंग्रजांचं राज्य आलं तसा भेळमिसळ झाली की एकच टाईपचा पॅटर्न, एकच टाईपचा स्टडी आणि हे खरं हे असं जे काय केलेलं आहे हे लास्ट एंडला कुठे घेऊन जातं की तुम्ही जाऊन पुढे नोकरी करा इथंपर्यंत जाऊन पोचतं असं माझं म्हणणं आहे, लोकशाही असं मी माझं म्हणणं मांडू शकतो। त्यामुळे व्यवसाय करण्याचा जो दृष्टिकोन जो आहे तो सर्व्हिस करताना मिळेलच ह्याची काही गॅरंटी नाही।
आज पैसा व्यवसाय वास्तुशास्त्र कुंडली हे चार असे शब्द आहेत. हे चारही शब्द माया दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. कॉमन परसेप्शननं बघितलं तर व्यवसाय आणि पैसा. व्यवसाय करताना माणसाचा उद्देश हा असतो की मला व्यवसायात यश मिळेल का, पहिला प्रश्न. आणि मिळेल अशी गॅरंटी असेल तर माणूस गॅरंटीली पुढं त्यामध्ये उतरतो. एखाद्या माणसाला एखाद्या सेक्टरमध्ये ऑलरेडी त्याचं हातखंड बसला असेल, त्याला बऱ्याच एक्सपिरियन्स त्या पार्टमध्ये असेल, तर तो डेअर करतो की तो व्यवसाय करायला पाहिजे. पण एखाद्या माणसाला कुठल्या गोष्टीची कल्पना नाही तर तो व्यवसाय हा करायलाच पाहिजे असा प्रश्न करू शकत नाही. मग आपल्या कुंडलीच्या शास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये या माणसाची सायकोलॉजी व्यावसायिकाची आहे का, हा व्यवसाय सांभाळू शकतो का, त्याबरोबर हा व्यवसायात त्याला पत्रिकेवर यश मिळतं का, या गोष्टी आपल्या कुंडलीच्या माध्यमातून ऑटोमॅटिकली कळतात. देन यू आर कॉन्फिडंट की यस, मी हे व्यवसाय नक्की करू शकतो. हे अगदी 100% ट्रू आहे, मी गॅरंटीली सांगू शकतो. हे नंबर एक. नंबर दोन, व्यवसाय पैसा आपण असं हा जेम शब्दाचा विचार जर केला तर व्यवसाय हा छोटा असू दे किंवा मोठा असू दे, त्यात होणारा प्रॉफिट रेशियो चांगला असेल तर ते पुढं त्याचं सस्टेनेबिलिटी वाढते. तर व्यवसाय माझा दृष्टिकोन असतं की छोटा छोट घरामध्ये, मी माझ्या 2-2.5 वर्षापूर्वी बोललो की प्रत्येक घरामध्ये छोटा छोटा व्यवसाय चालू व्हायला पाहिजे. जे सर्व्हिस करतात त्यांनी पार्ट टाइम व्यवसाय करायला चालू करायला पाहिजे, किंवा जे घरातले बाकीचे मंडळी आहेत त्यांनी कुणी ना कुणी ते व्यवसायात एक सुरुवात करायला पाहिजे. भले ते महिन्यामध्ये 100 रुपये मिळतील किंवा 1000 रुपये मिळतील, पण इंटरेस्ट या गोष्टीमध्ये आहे. आणि जगाला न जुमानता, कोण काय म्हणून या गोष्टीचा विचार न करता, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा आनंद मिळून त्यात उतरता त्यावेळेला यश तुम्हाला मिळायला सुरुवात होते. आणि ते व्यवसाय सक्सेस कसा करायला पाहिजे हे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दिलेलं आहे. किंवा पैसा व्यवसायाचा पाठ पैसा, हा पैसा कुठं ठेवला तर पैसा टिकतो, हे दरवेळा मी तुम्हाला सांगत असतो आणि तुम्हाला टिप पण देत असतो मुद्दाम की पैसा घरात येण्याची प्रोसेस ही पूर्ण पहिल्यांदा पूर्ण करा. म्हणजे आपण अजून इथून मुंबईला जायचं आहे, पुण्यातून मुंबईला जायचं आहे म्हणलं ते मार्ग फिक्स असतो. आपण असं बेळगाववरून फिरून जात नाही, माहिती आहे आपल्याला इथून गेल्यानंतर कसं जायचं, एक्सप्रेस वेने जायचं, नॉर्मल रस्त्याने जायचं, एवढा वेळ लागणार, एवढा किलोमीटर पाथ आहे, 3 तास लागतील, 2.5 तास लागतील, फिनिश. असंच प्लॅनिंग पैशा समजून असायला पाहिजे. आणि तो पैशाचा पाथ तयार करण्यासाठी वास्तुशास्त्राचा आधार जेव्हा घेतो तेव्हा घरामध्ये एनर्जी लेवल चांगले होण्यासाठी घराच्या बाहेर एनर्जी लेवल चांगले पाहिजे, स्वच्छ पाहिजे, दरवाजा स्वच्छ पाहिजे, उंबरठा असला पाहिजे, गणपती माथापट्टी माझा जो प्रोडक्ट आहे तो लावला की ऑटोमॅटिक एनर्जी लेवल बाहेर पडेल. त्यानंतर दररोज समोर त्या बालाजीचं मी एक प्रोडक्ट काढलं की ज्यामुळं दरवाजासमोर बालाजी असेल तर फायनान्शियल प्रोग्रेससाठी लक्ष्मी ऑटोमॅटिकली घरामध्ये येऊ शकते. त्यानंतर आला पैसा ठेवायला कुठं पाहिजे, तिजोरीत ठेवला पाहिजे. तिजोरी कुठं तोंड केली पाहिजे, दक्षिणेला पाठ उत्तरेला तोंड अशा पद्धतीनं ते पाहिजे. उत्तर दिशा कुबेराई दिशा, आणि कुबेराचं जे माझं प्रोडक्ट आहे ते उत्तर भिंतीत लावलं की ऑटोमॅटिकली तुमचं तोंड दक्षिणेला, कुबेरातून दक्षिणेला होतं, त्यामुळे ऑटोमॅटिकली उत्तरेला कपाळाला तोंड झालं की पैशाची पोझिशन फिक्स होते. त्यामध्ये पैसा ठेवण्यासाठी मनी बॉक्स तयार केला की त्यामध्ये असलेली यंत्र, स्वर्गामधली यंत्र किंवा बाकीची यंत्र मी त्यात टाकून आयाम लेवल चांगली किंवा पैसा त्यामुळे साठायला सोडत होते. हे सर्वसामान्य घरगुती लोकांसाठी बिझनेसमध्ये यश मिळण्यासाठी हा फंडा वापरला तर प्रोसेस पूर्ण होते आणि पैसा यायला सुरुवात होते. म्हणजे तुम्ही पैसा येण्याचा मार्ग पहिला व्यवस्थित तयार केला की जो खूप महत्त्वाचा आहे. हाच मार्ग पूर्वीच्या लोकांनी केल्यामुळं आपला भारत सोने की चिडिया होता. ही मी अभ्यासांती या गोष्टी पूर्ण पुराणांचा वेदांचा अभ्यास करून या गोष्टी तयार केल्या आहेत. बिझनेस करण्यासाठी बिझनेस एक पेनस्टँड पण आहे. जे तुम्ही घरगुती लेवलला बिझनेस करत असाल, अगदी कोणी ब्युटी पार्लर असेल, घरामध्ये तुम्ही इस्टेटचा बिझनेस करत असाल, पिठाचा बिझनेस करत असाल, किंवा अजून घरामध्ये छोट्या छोट्या वस्तू, अगदी काही लोक ड्रेस मटेरियल असेल, किंवा घरगुती लेवलला ब्युटी पार्लर काढतात, जे काही काढतात, जे काही तुम्ही करता त्यामध्ये तुमच्या घरामध्ये नॉर्थ वेस्ट कॉर्नरमध्ये बिझनेस पेनस्टँड जे आहे, बिझनेस पेनस्टँड तुम्ही ठेवायला पाहिजे की ज्यामुळं याच्या ओरा लेवलमुळे, लक्ष्मी कुबेरामुळे ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या ठिकाणी बिझनेसमध्ये सक्सेस, कुबेर आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून सुरू होते. बिझनेसचं यंत्र पण ह्याचा ओरा लेवल त्या ठिकाणी 15 फूट पसरला की बिझनेस ऑटोमॅटिकली येतो. त्यानंतर बिझनेस जो आपण करतो तो बिझनेसमध्ये आपलं नाव पाहिजे, सक्सेस मिळायला पाहिजे. मनी हा एक व्हिजिटिंग कार्ड बॉक्स आहे की जे व्हिजिटिंग कार्ड बॉक्स तुम्ही तुमच्या बिझनेसच्या स्थानावर त्या ठिकाणी ठेवलं, यंत्राच्या इफेक्टनी मंत्रामुळे ऑटोमॅटिकली बिझनेस वाढतो. हे बिझनेस वाढण्यासाठी, घरगुती व्यवसाय वाढण्यासाठी उपयोगी पडतं. ॲज वेल ॲज तुम्ही जर ऑफिस जर चालू करून ऑफिसमध्ये जर ठेवलं तरी सुद्धा हीच प्रोसेस पूर्ण केली तर वास्तुशास्त्रानुसार पैसा व्यवसायामध्ये मिळून पैसा वाढू शकतो. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय पुण्यावरनं यशवंत यांचा. यशवंत, आपला प्रश्न विचारा. हा, मुलाचं नाव रोहन आहे. हा हा,
तर तो सांगली जिल्ह्याचा जन्म झालेला 1887 ला. पुन्हा एकदा सांगा जन्मतारीख. हा मुलाबद्दल सांगतोय. बोला. हा मुलाची जन्मतारीख आहे 1887. नाव रोहन आहे. 183 का 18 मार्च 1887. 18 का 11 18 आणि 1887 जन्मवेळ. रोहन नाव आहे सांगली जिल्ह्यामध्ये. वेळ जन्मवेळ काय आहे. जन्मवेळ बुधवारी सकाळी 9 आहे. सकाळी 9 बरं. सकाळी 9 हा बुधवारी सकाळी 9 बरं. आणि काय प्रश्न आहे सर तुमचा. हा तो एमएससी बायोटेक झालेला आहे. सर्व्हिसच्या बाबतीत त्याने सर्व्हिस मिळेल का. सर्व्हिसच्या संदर्भात तुमचा प्रश्न नक्कीच. घरातही पैसा येतो पण टिकत नाहीये. बरं. घरात ओके आलंय लक्षात आलाय तुमचा प्रश्न. सर तुमच्या प्रश्नाला नक्कीच उत्तर देतील पण एका छोट्याशा ब्रेकसाठी इथे थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी यशवंत यांनी त्यांचा मुलगा रोहन संदर्भात एक प्रश्न विचारला होता. त्याच्या करिअर संदर्भात त्याला सर्व्हिस लागेल का आणि त्यांच्या घरात पैसा टिकत नाहीये असा त्यांचा प्रश्न होता. तर काय उत्तर आहे. ओके पत्रिका बघितल्यानंतर एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की पहिला मुद्दा म्हणजे तुळस मेष लग्न आहे. मंगळ प्रथम स्थानामध्ये आहे. केतू जो आहे तो षष्ठ स्थानात बसलेला आहे. म्हणजे नोकरी मिळण्या दृष्टिकोनातून प्रॉब्लेम येणार. नोकरी लवकर मिळणार नाही किंवा नोकरी मिळून पण ऍप्रिशिएशन होणार नाही असं होतं. खूप इंटरव्ह्यू देऊन पण सक्सेस मिळत नाही हे गॅरंटेडली. केतूचं दान त्यांनी करावं 11 बुधवार. मी दरवेळा जे सांगत असतो ते केतूचं दान करा यानं फरक पडेल. ओम ह्रीम सूर्यान महा मंत्र म्हणा. ओम राहुय नमः केतोय नमः जप दररोज 108 सकाळी उठल्यानंतर करा. पुष्कराज आणि माणिक वापरा. गॅरंटेडली तुम्हाला सक्सेस मिळेल. याबरोबर इच्छापूर्ती कुपी जे आहे जे मी सांगत असतो की इच्छापूर्ती कुपीमध्ये तुमच्या सर्व्हिसचा बायोडाटा तुम्ही ठेवा त्याच्या आतमध्ये. त्यात ठेवून तुम्ही तुमचा हा जो मंत्र आहे हा मंत्र दररोज एकदा वाचू शकता. वाचायलाच पाहिजे असणे वाचलं चांगली गोष्ट. इच्छापूर्ती मंत्र तो आहे आणि हे वायव्य कोपऱ्यात तुम्ही ठेवायचं. बघा ही इच्छापूर्ती कुपी जी तयार केलेली आहे ही पूर्णपणे वास्तुशास्त्राचा आधार घेऊन तयार केलेली आहे. ह्याचा वरचा जो मंत्र आहे हा मंत्र वरचा मंत्र शोधायला मला 10 लागले. ह्याच्यावर वेगवेगळे मंत्र दिलेले आहेत. मंत्राचा इफेक्ट होतो. यंत्र वेगळी 6 आहेत की जे हजारो यंत्रात मी शोधून यामध्ये टाकलेली आहेत ठेवलेली आहेत. आणि वास्तुशास्त्रानं आतला आकार जो आहे तो वास्तुशास्त्राप्रमाणे आयामाप्रमाणे डिझाईन केलेला आहे. यामध्ये ठेवल्यानंतर कुठली वाईट एनर्जी त्या इच्छेला स्पर्श करू शकत नाही. आपली चांगली एनर्जी तुमच्या इच्छेला मिळावी म्हणून यंत्र पण याच्यामध्ये आहेत. आणि स्पेसिफिकली कुठेही इच्छा लिहून ठेवलं तर काय उपयोग होत नसतो. हे जे इच्छापूर्ती बॉक्स जो आहे हा बॉक्स तुमच्या घरात वायव्य कोपऱ्यात मी ठेवायला सांगितलेलं आहे. ही एक प्रोसेस आहे त्यामुळे तुम्हाला गॅरंटीली अनेक गोष्टी यश मिळतं. आणि व्यवसायात या व्यक्तीला यश नाही. व्यवसाय करू नये. एमएनसी कंपनीत जॉब लागण्याचा प्रयत्न करा. आणि हे 100% लक्षात ठेवा. आउट ऑफ इंडिया तुम्ही जाणार आहे आणि मे बी लाईफ लॉंग आउट ऑफ इंडिया सेटल होण्याची शक्यता पण आहे. तर कॉन्फिडन्स हे करू नका. कमी नका करू. फक्त मी सांगितले उपाय करा 100% यश मिळेल. नक्कीच सर. काही दिवसांपूर्वीच तुमचं सकाळ एक्सपो पिंपरीमध्ये सुद्धा तुम्ही लोकांना मार्गदर्शन केलं होतं तर त्याचा अनुभव कसा होता. हा पिंपरी चिंचवड मध्ये सकाळ एक्सपोचा एक प्रोग्राम झाला. प्रॉपर्टी एक्सपो होतं ते ॲक्च्युली त्या पूर्ण पिंपरी चिंचवड एरियामध्ये. त्या ठिकाणी वास्तुशास्त्रासंबंधीचे टिप्स आणि मार्गदर्शन करण्या दृष्टिकोनातून मी इथे गेलो होतो. मला त्याचं हे होतं बोलावणं होतं. त्या ठिकाणी शेकडो लोक होती. त्यांना वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन केलं आणि बऱ्याच लोकांनी क्वेश्चन अँसरचा हा एक सेशन होता. जवळ 2 तास हा प्रोग्राम चालला. सगळ्या लोकांचे क्वेश्चनचं निराशन करण्याचा प्रयत्न केला. स्टार्टिंगचा फोटो आहे. नंतर गर्दी वाढत गेली आणि सक्सेसफुल मुलांना लोकांना सॅटिस्फॅक्शन वाटलं की जे काय आता क्वेश्चन्स विचारलेत हे क्वेश्चन्सचे अँसर मिळाल्यामुळं त्यांच्या घरामध्ये मुलांचा अभ्यास असेल किंवा पैशाचं जे काय पार्ट आहे बिझनेसमध्ये असेल नोकरीमध्ये असेल सक्सेस मिळण्यासाठी आजारपण कमी होण्यासाठी पासून वास्तुशास्त्रानं घर कसं असावं काय नाही या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्यामुळं. पण असेच जे सेशन आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी 100% आता येत्या महिन्यानंतर काही वेळा घ्यायला चालू करणार आहे. अगोदर मी डिक्लेअर करेल. अनेकदा एक्झिबिशनला ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पण प्रयत्न करेन की तुम्ही तुमचे प्लॅन घेऊन या. एकत्र प्लॅन घेऊन येऊन बंडल माझ्याकडे द्या. त्यातले काही निवडक प्लॅन जे आहेत ते स्वतः मी बघेन सिलेक्ट करेन. ऑटोमॅटिकली जे काय रँडमली सिलेक्ट करेन आणि ज्याचं असेल नाव वगैरे टाकत त्याच्यावर मी त्या प्लॅनचं एक्सप्लेनेशन करून तुम्हाला यात काय दोष येतात या काय उपाय केले पाहिजे हे लावी मी त्या ठिकाणी तुमच्या प्रोग्राम करून त्या जिल्ह्यामध्ये येऊन तसं सांगेल. फक्त ज्यावेळा तुम्ही येतात तेव्हा सगळे घराचा पूर्ण प्लॅन
आणि त्यावर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशा व्यवस्थित टाकून व्यवस्थित विथ तुमचं इंटेरियर टाकून ते सगळं प्रोग्राम सुरू होण्या अगोदर सगळं जमा करून ठेवा. त्यातले 8-10 मी प्लॅन किंवा जसं असेल तसं वेळ असेल त्याप्रमाणे प्लॅन मी एक्सप्लेन करून तुम्हाला उपाय डायरेक्ट सांगेल असं माझं एक प्लॅन चाललेलं आहे. तर जसं तुम्हाला मी शेड्यूल प्रमाणे सांगेल. नक्कीच सर, तुम्ही कायमच कार्यक्रमामध्ये व्यवसायाच्या बद्दल प्रत्येकाला हे करत असता, म्हणजे उद्युक्त करत असता की प्रत्येकाने व्यवसाय केला पाहिजे. पण अशा काही खरंच टिप्स आहेत का ज्याच्यामुळे व्यवसाय यशस्वी होऊच शकतो असं 100% काही आहे का? अशा कोणत्या टिप्स आहेत का? आहेत ना, टिप्स आहेत. पहिला मुद्दा म्हणजे काय, व्यवसायामध्ये सक्सेस मिळायला पाहिजे असं मी म्हणतो तेव्हा पहिलं हे सांगणं मला हे पण एवढं गरजेचं आहे की मी तुम्हाला सांगताना मी आज किती सक्सेसफुल आहे. मी 3 वर्ष झाली मी साम टीव्हीवर तुमच्यासमोरच आहे, तुमच्यासमोरच आहे. त्यावेळेला पुण्याला माझं एक ऑफिस होतं, रिक्वायरमेंट वाढत गेली, बिझनेस मी ठाण्याला ऑफिस केलं, दुबईला ऑफिस पुढच्या महिन्यामध्ये ओपनिंग होईल, लंडनचं ऑलरेडी ऑफिस ऑलरेडी झालेलं आहे. ही व्यवसायाची ग्रोथ. त्यानंतर वास्तूचे प्रोडक्ट 1 नाही हळूहळू 24 प्रोडक्ट झाले, त्यानंतर इंटरनॅशनल लेवलला वास्तू प्रोडक्ट आले. माझ्या वास्तू प्रोडक्टचं ओपनिंग आत्ता रनिंग कंडिशनला असले महाराष्ट्राचे जे उद्योगमंत्री जे आहेत सुभाष देसाई त्यांच्या हस्ते लॉस एंजेलिसमध्ये झालं. म्हणजे एखाद्या राज्याच्या इंडस्ट्रियल मिनिस्टरकडून वास्तुशास्त्राचे प्रोडक्टचं ओपनिंग परदेशामध्ये अमेरिकेसारख्या ठिकाणी लॉस एंजेलिसमध्ये एका मोठ्या सिटीत होणं हे त्या यशाचं एक गमक आणि यशाचं एक पाऊल असं म्हणायला हरकत नाही. हे वास्तुशास्त्राच्या प्रमाणे मी जे काही सक्सेसफुलनेस मिळवला, मी जे काय तुमच्यासमोरच 3 वर्षामध्ये एवढे प्रोडक्ट काढले, स्वतःचे शोरूम काढले, अजून 5 शोरूमचं काम चालू आहे, एक्झिबिशन 15 ते 20 एक्झिबिशन तुमच्यासमोर तुम्ही एक्झिबिशनला तुम्ही येता किती गरजेचे होते तुम्हाला माहिती आहे. हे एक्झिबिशन ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आहेत आणि स्वतःच्या प्रोडक्टचे आहेत. ह्याला पेटंट मिळालं, ह्याला कॉपीराईट मिळालं, डिझाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि 12 ते 13 कंट्रीत एवढा मोठा प्रवास. हा जो प्रकार यशाचा जो वास्तुशास्त्राचा तुमच्या डोळ्यासमोर झालेला आहे हा माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक क्लायंटचा व्हायला पाहिजे असा माझा विचार असतो आणि तसा होतो. माझ्याकडे आलेले क्लायंट जे काय असतात त्यांना वाटलं की मला या माणूस यशस्वी बिझनेस होऊ शकतो. आता मी तुमच्यासमोर आहे म्हणून मी सगळं तुम्हाला सांगू शकलो, पण असे बरेच शेकडो आणि हजारो माझे क्लायंट आहेत की त्यांनी खूप सुरुवात स्टार्टिंगला केली होती पण ऑल ओव्हर वर्ल्ड वाईड ते लोक पसरलेले आहेत. छोट्या छोट्या शोरूमपासून मोठमोठ्या कारखान्यापासून अनेक इंडस्ट्रियलिस्ट असे मोठे 20-22 वर्ष झालेले आहेत. मेन म्हणजे यश मिळण्यासाठी तुम्ही किती यशस्वी आहात ते पण महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला एकदा हातात फ्रिक्वेन्सी सापडली यश कसं मिळायला पाहिजे, मग सेम जे काय यशाचं जे काय